जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्राइट लिमिटेड कंपनी एम्प्लॉईज युनियन यांच्यात भरघोस पगारवाढ आणि इतर सेवा सुविधांसाठीचा करार शुक्रवारी संपन्न झाला. या करारामुळे कामगारांना 13,500 पगारवाढीसह 20% बोनस, 3,00,000 मेडिक्लेम पॉलिसी आणि 15,200 NS ग्रेसिया यासह अन्य सेवा सुविधा कामगारांना मिळणार आहेत. हा करार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाला. यावेळी समीरा चव्हाण, विनायक मुंबईकर, रवींद्र कोरडे, कामगार प्रतिनिधी राजेंद्र तारेकर, उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे, सेक्रेटरी शिवराम म्हात्रे, सहसेक्रेटरी प्रकाश एडगे, खजिनदार गणेश पाटील, कंपनीतर्फे राजेश पालेकर, एम गणेशन, भरत सकपाले, साईड हेड अविनाश परांजपे, हर्षद पाटील उपस्थित होते. आज दीपक नायट्रेट आणि दीपक नायट्रेट मॅनेजमेंटमध्ये कामगारांच्या पगारवाढ आणि सेवासर्तींचा करार इथं आज संपन्न होत आहे. खरं पाहता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जरी ही अंतर्गत संघटना असली तरी या संघटनेला जोडूनच आमची जय भारतीय जनरल कामगार संघटना आहे. आणि गेल्या 15 दिवसाच्या काळात हा संघटनेचा आणि आमचा टीमचा हा चौथा सेटलमेंट आज आपण साईन करतो. प्रसंगी उपस्थित असणारे व्यवस्थापनाचे गणेशन, राजेश पालकर, आम्हाला नेहमी मदत करणारे भरत सकपाले, हर्षद, आमची संघटना दीपक नायट्रेटची ज्यांच्या खांद्यावर असे आमचे राजेंद्र तारेकर, माझे सहकारी रवींद्र कोरडे, समीरा चव्हाण, प्रकाश, गणेश, दादा, सर्व साहेब, यानिमित्ताने एक सांगतो की 13,500 टेक होम सॅलरी याच्यामध्ये वाढ झाली असली तरी बाकीच्या इतर सर्व सुविधा, बोनस असो, मेडिक्लेम पॉलिसी असो किंवा आणखी काही ज्या सुविधा असतील त्या दीपक नायट्रेटने नेहमीच कामगारांच्यासाठी चांगल्याचा निर्णय घेतलेला आहे. पाठीमागच्या काळात फार गंभीर परिस्थिती असतानासुद्धा, कोविडची परिस्थिती असतानासुद्धा एक चांगला करार, पगारवाढीचा करार व्यवस्थापनाने करण्यासाठी सकारात्मक भूमिका निभावली होती, त्याबद्दल खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाचे आभार मानेन. आणि एक अभिमानाने पालकर साहेब सांगेन की दीपक नायट्रेटची जी कमिटी आहे ही कमिटी अशी आहे की यांचा मी जवळजवळ माझ्याकडे 50 ते 60 संघटना आहे त्याच्यामध्ये उदाहरण देतो की ही कमिटी जी अशी आहे की सकाळीच्या टायमात जर ॲग्रीमेंट साईन करायचा असला तर ज्यांची सेकंड शिफ्ट आहे ते सेकंड शिफ्टला सर्वजण कामाला जातात, काम चांगला करतात, प्रोडक्शन कसा वाढेल या चा प्रयत्न नेहमीच राजेंद्र तारेकर आणि त्याच्या सर्व टीमचा असतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.